ट्रॅक्टरच्या मालकाने स्वीकार केला की कामच झालं, काम संपलं. काही लोकांचं असं मत आहे की मला श्रीमंत आणि मोठं म्हणावं. तुम्ही मेले आहो, मरत नाहीत का श्रीमंत? माझी भाषा जरा कडक आहे बरं. ते स्वभाव पहिल्यापासूनच आहे त्याला. काय मी काय आता नवीन आणली नाही काय नाही, ते आमच्या गावाच्या मातीतच ताकद आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव, तिथलं मी रगिरे. तुम्ही आणायचं नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मी काय कोणाला मागं लागत नाही, फोनही उघडीत नाही, बायको एकच आहे, त्याच्यामुळं ताणही घेत नाही. रे म्हटलं काय ताण घेत नाही. डॉक्टरना आमच्या फोन केला, म्हणजे काय सचिन डॉक्टर, शेरे डॉक्टर, तारखेच्या संदर्भात छान घेण्याचा योग आहे. काही लोकांना असं वाटतं की मोठ्या माणसानं आपलं म्हणल्यावर आपलं कल्याण होईल. मोठ्यांनाही चांगल्यानं आपलं म्हणावा, त्याचं कल्याण होत असतंय. आणि सगळी मोठी चांगली असतात भंडारी भाऊ असं नसतंय. सगळ्याच झाडाच्या सावल्या चांगल्या असतात. बाबळीच्या झाडाखाली कोणतंच धन येत नाही शिवाजी बाबा. काहीही लावा, किती खत घाला, इतकी आग तिच्या सावलीला येतच नाही. आणि कोणत्याही झाडाखाली धन मोठ होत. सोयाबीनला शेंग लागत नाही, कापसाला बोंड लागत नाही, आणि 15 दिवस पाऊस नसला तरी वाळत नाही. हे मोठ्यालेच्या संगतीचा परिणाम. उपधाऱ्या जीव देत नाहीत मोठाले माणसं बारकड्या. अंगावर घेऊ नका मो, रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणासाठी शर्ट आणला नाही. कोणाच्या अंगाला आला असेल त्यानं ते मला माफ करा. विठाला एका बाईनं विद्वत्ता तिला फार होती. एका गोष्टीवर तिची तिच्यावर कृपा होती पंढरपुरातल्या मालकाची. भागवतात ऐकलं असेल. त्या बाईच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती. देवानं स्वीकार करणं आणि मोठ्यानं स्वीकार करणं याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती खालापुरी साहेब. तिने एका द्वेषी माणसाला गंध लावल्यावर तिला झोप लागत होती. झोप कोणाला लागत नाही माहितीये का? ज्याचं दुखतंय त्याला एक, ज्याचं दुखतंय त्याला झोप लागत नाही. डोळा दुखायला झोप कशी लागेल? नाही. दाढ दुखायला नाही, कान दुखायला नाही, पोट दुखायला नाही. व्याधीजन्यंकृत भयो निद्रा नासं तथेवचः यज्जायते न व्याधिं जन्य कृतुं जन्य भय संग सुदा व्याधि भयं तति व्याप्त सुदायं काल छंद भय जायते उदरं यथयं शिरसा भयो चक्षुर जायं तंतेना ध्यानं मेव च सकल सुदा श्रवणेन्द्रिया भयस्थितो उष्टिर तंत्र सकल जताय तन्नुर जंगा भयंतिका व्याधि जन्य भय सकल सुदा निद्रा नाशं भयंति हो निद्रा नाशं भयंति हो निद्रा नाशं. ज्याचं दुखतंय का त्याला झोप लागत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का त्याला एक झोप लागत नाही दोन, बाकी सगळे झोप लागत. काय त्यानं बंगला बांधला माहितीये मला? तुला काय माहितीये? हा तेलगाव सलन. तुला काम नाही गाव सलन. किती नालायकपणाचं डोके, सहज सहज मानितच नाहीत माणसं. न खपण्याचं लक्षण. त्याच्या पोरांना नोकरी लागली, हा अभ्यास केल्या लागतच असती, आणि तू या पोरांना शाळेच्या खिडक्या तोडले. खिडकीतून मास्तरायला दगड हल्ले, कसं लागन ते सुमळ्या नोकरीला? मान्यच करीत नाहीत माणसं. द्वेष आणि कंस हा परद्वेषी होत असाय. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असा द्वापार युगामध्ये 6 राजांपैकी मूर्ख राजा होता कंस राजा. मी त्याला कंस म्हणतो कारण आता ते काही जिता नाही. काय करणार पाठवायचे? काय करणार आहे तू? त्याचं कुळ कोणी जित नाही ना, काही विषय नाही. त्याचे मा बावने रावणे कोण नाही मला हाणायला. आणि मी म्हणतो म्हणून नाही बरं. महाभारतामध्ये 24 लोकांचं नाव पहाटे पहाटे घ्यायचं नाही. प्रातार विनियोगे प्रातार भयं चक्षुया नास्तिते वानिर प्रगल्भाति जायते निषदो निषदो भयस्तिताम ब्रुहत्या समं पाप. 24 लोकांचं नाव सकाळी सकाळी घेतलं की गोहत्या समं पाप. हा इतके हलकट होते महाभारतात काही लोक. हलकट शकुने दुर्योधने हलकट होते. हलकट होते. हलकट 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 हलकट
बाईनं आपल्या अधिकारीपणाचा फायदा वाईट घेतला आणि ती कंसाला गंध लावायची. साहेब हिनं गंध लावला की कंसाला काही वेळापुरती झोप लागायची. कंसाला इतका आनंद वाटला 32 जागेवर वाकलेल्या बाईला राजदासी पदवी दिली. राजदासी रूपरासी हिनं कळा महाराजांचं वाक्य मान आहे. अत्यंत इतकी हिन दिसायला होती. मला असं वाटते रात्री जर कोणाला दिसली तर त्यो जागेवर मरत होता. 32 जागेवर वाकलेली बाई किती विचित्र असं. पण तिनं गंध लावला की कंसाला झोप लागायची. स्वीकार कोणी करावं याच्यावर सांगतोय. म्हणून राजदासी पदवी दिली. ही राजदासी पदवी मिळालेली बाई 32 जागेवर वाकलेली. फक्त दोनच बायकांना आवाजाव बोलायची, एक राजाच्या पत्नीला आणि एक प्रधानाच्या पत्नीला. राजाचे आई वडील तर त्यांना अंधार कोठडीत टाकले होते, इतका नालायक राजा होता तो. बहिणीला मेहुण्याला बंदीशाळेत टाकलं आणि स्वतःच्या आई वडिलाला अंधार कोठडीत टाकलं होतं कंसानं. आणि त्यानं राजदासी पदवी दिली. काय तिला आनंद वाटत होता. मी राजदासी आहे, मी राजदासी आहे, मी राजदासी आहे. एक साधू आले, त्या साधूंचं नाव सांगत नाही, भागवतात आहे का. त्या साधूनं सांगितलं, बाई इतकं तू मोठे पण कंसाचं गातीस, 32 जागेवर वाकलेली आहे, तू त्याला गंध लावल्याच्या नंतर त्याला झोप लागते, त्याला म्हण वाकलेलं बोट सरळ कर बरं. त्या काळात वैद्य म्हणायचे डॉक्टरला साहेब. नाना प्रकारचे वैद्य आणले कंसानं. जेसीबी नसते तेव्हा, लोलर हे रोलर रोड दाबायचे नसते. शेवटी कंस म्हणला, बाई तुला असं रस्त्यावर टाकलं, तुझ्या अंगावून जर जेसीबी घातली तरी तुझ्या हाड नीट होत नाही. मा काय दोष आहे. आणि ती म्हणली, आयुष्य गेलं तुम्हाला गंध लागता लागता. ते म्हणलं, करू काय मग, एकाही वैद्याचं काही चालत नाही तुझ्या पुढे, करायचं काय नेमकं. आणि व्याधी प्रारब्धाचा विषय असतो. आमचं एक हाडात गॅप आलाय म्हणे. हो किती कीर्तन त्याच्यात टाकले हो, गॅप भरतू काय म्हणे. ते महाशानपण आहे. अपघात झाला तो हा बसून कीर्तन करायला पाहिजे होतं, तो हा टेप केली मी उभं राहून करीन. आणि मग तेच केलं. असं होतं कधी कधी. एके दिवशी विटेवरचा मालक त्या नगरीत आला. 11 वर्ष 53 दिवस गोकुळ नावाच्या नगरीत राहिला विटेवरचा मालक, जगाचा पाप. आणि 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला. काय देवानं स्वीकारलेली माणसं किती मोठी होतात. पहिला एक कपडे धुणारा भेटला, त्यानं 7व्या अवतारात शहाणपणं केलं आणि 8व्या अवतारात शहाणपणं केलं. तिथंच रट्टीला, तिथंच मारला, तिथंच मारला, तिथंच मारला. पण 2 नंबरला भेटला शिंपी, कपडे शिवणारा शिंपी, त्याला दर्जी म्हणतात वाटते हिंदीमध्ये. शिंपी भेटला आणि त्या शिंप्यानं जगाच्या मालकाकडे बघितलं. देवानं स्वीकार केला की माणसं किती मोठी होतात. बघितल्याबरोबर आकृतीला सांगितलं, महात्माजी रुकी उभा केला तुरत. जी शिंपी दादा, जी काय काम आहे. काही नाही, मला असं वाटतंय या दोघांना मी कपडे शिवावा. पण कपडे कुठे, वस्त्र कुठे. तो बलराम दादा म्हणले, कपडे धुणाऱ्याला रट्टे दिले आणि ती गोठडो बांधून आणले. गोबडे कपडे होते राजा प्रधानांचे. हे शिंपी इतकं हुशार. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले. गज कई चिले दर्जी आया, कपड़े थे कुछ ढीले ढाले. मन चाहे वो तन पहनावे, जय गोपाला जय गोपाला जय. ढीले ढाले कपड़े, कपड़े थे कुछ ढीले ढाले. गज कई चिले दर्जी आया, मन चाहे वो तन पहनावे. जस शरीर अस तन म्हणजे शरीर. बरोबर कपड़े शिवले. दादा म्हणले, कृष्णा काय गरीब शिंपी रे, यानं आपल्याला राजाच्या नगरीत घुसल्यावर कपडे केलेत, याला काय आदर. पंढरपुरातल्या मालकाने हृदयाशी लावला साहेब तो शिंपी. त्याच्या पाठीवर थाप टाकली. शिंपी राजा, अरे द्वापार युगात तू आम्हाला सन्मान केलास, तुला इतकं जवळ धरतो, इतकं जवळ धरतो की कलियुगामध्ये तुमच्या कुळात जन्माला आलेल्या एका व्यक्तीच्या हातानं जेवण
पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती कापी धर देवान जवळ धरल्याची ताकद तीन तिसऱ्या क्रमांकाला माळी भेटली त्या माळ्याचे नाव होतं सुदामा माळी. कंसाचा माळी होता. खरं तर त्या सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता. पण नच उलटे काळीज त्याचे परी शरमिंदे अन्नाचे. दादा आवाज देव तुम्हाला सांगतो, बऱ्याच लोकांना काही माणसं आवडत नाही पण ती भाकरीची कानकोळी होती. एक कविता होती, आपल्याकडे इंग्रज आले आणि हिंदूच्या लोकांना गाय पवित्र आहे हे इंग्रजांना माहीत होतं. म्हणून कारतूस आला ती हलकट लोक चरबीला येत होते आणि कारतूसशी बोटान तोडता येत नव्हतं, ते दातानच तोडावं लागायचं आणि शिपाई हिंदूचे होते. बाकीचे लोक म्हणायचे अरे तुम्ही हिंदू आहेत काय करावं, गंज आवडत नाही परी शरमिंदे अन्नाचे भाकरीचे कान कोण येत. आणि हा सुदामा माळी गोड 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 माळी दोघांना पाहिल्याबरोबर सार घातला. देवानं आपलं असं केलं, माणसं किती मोठी होती पण कुळ माणसं मोठी होती नवल नाही गणेश बुवा. कुळ मोठं झालं शिंप्याचं, अख्खं शिंप्याचं कुळ. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा आणि जेवी भरा भरा ना म्यासवे. त्या अभंग फार मोठा आहे. केली म्यांघोळ नाही मी वंगळ, केली मी आंघोळ नाही मी वंगळ. हे देवा मी स्नान केले कपड्या जाऊ नको माझ्या, मी स्नान केलं शुद्ध आहे का जेवत नाही माझ्या हातान. देवन जेव किती कुळ जवळ झालं. हार गळ्यात घातल्याबरोबर दादानं सांगितलं, कन्या काय देता. घेतले साहेब हृदयाला लावला माळी. विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि कडकडाटून मिठी मारली. पाप्याच्या नगरीत माझं स्वागत केलं, तुझ्या कुळात एक असा साधू जन्मल तो माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्याकडे जाईल. माणूस गळ्यात धरला अख्खं कुळ पावून केलं. चौथ्या क्रमांकाला भेटली 32 जागेवर वाटली 32
जागर वाटले सोन्याची वाटी आणि चंदनाचा गंध चांगलं करा म्हणा चंदनाची वाटी सोन्याची वाटी चंदनाचा गंध हो आणि ते कंसात लावायचं अक्रूर रथात असताना फार वेळेस तिने बघितलं देवानं स्वीकार केलं माणसं किती मोठी अंगीकार त्यांचा अक्रूरजी मी म्हणायलो अक्रूरजी ती नाही म्हणली लय हलकुट बाई होती राजानं तिला राजदासी पदवी दिली आणि काय होतं माहितीये का घेतल्या साहेब नालायक माणसाला चांगले चांगले पद नाही दिले पाहिजे अडचणीत असतात बरं का तुमच्या मोठ्या लोकांना लायक संपन्न माणसाला पद दिले पाहिजे हिची लायकीच नव्हती ना राजदासी पदवी द्यायची राजकारणात नसलं तरी कळत आहे जरा जरा योग असा आला अक्रूरजी रथ उभा करा बलराम दादा म्हणले कन्हैया नांगरण मुसळ टाकायच्या डोक्यात सातव्या अवतारात तिनं आपल्याला बेजार केलेले भगवान म्हणले दादा पश्चातापही नसुद्धता अनुताप झाला की पाप संपत आहे गुन्हा कबूल केला की काही मात्रेत पाप संपत असते अक्रूराला सांगितलं दोघांना खाली उतरा खाली उतरलं आणि मग गंध लावला दादाला अक्रूराला गंध घोड्याला गंध आणि मग विटेवरच्या मालकानं गंध लावून घेतला दादाकडे बघितलं दादा काय करू बघतोय आकरा दादाला तर रागच होता ना पण पंढरपुरातल्या मालकानं आपलं असं म्हणलं की कामच झालं दादा शेषाचा अवतार आहे आणि सर्पाल नादच असतो तुम्ही दाब नवानी सर्पाचा धाका लावा ते शेषाचा अवतार येत ना त्या जर राग येणार तो स्वभाव गुन्हे तो गुन्हे भगवंतानं सांगितलं मला गंध लावलाय दाढीला धरून वरी लोटल्याबरोबर कटकट कटकट कट कुरुपती स्वरूपवंत केली दृष्टांत संपला हलकत श्रीमंताला 35-40 वर्ष गंध लावला काही फायदा नाही झाला पण जगाच्या मालकाला एकदाच गंध लावला त्यानं आपलंस केलं परिणाम असा झाला सून झाली 40 वर्षाची आणि सासू झाली 20 वर्षाची इतकी तरुण कुरुपती स्वरूपवंत ठेली विटेवरच्या मालकानं स्वीकार केला रे केला की 32 जागेवर वाकलेली बाई देवांगणे समान सुंदर झाली यालाच पहिलं कडवं म्हणायचं अंगीकार Yeah.
क्षणापुरत जगाच्या मालकानं आपलं असं केलं होतं स्वरूप संपवलं, ही ताकद आहे त्याची. पंढरपुरातल्या मालकाने आठव्या अवतारात 16107 लग्न केले, त्याचे 8 झाले. सांगतो मी फक्त दमधारा. 16107 लग्न केले. सकाळी सकाळी स्नान आटोपलं पंढरपुरातल्या मालकानं आठव्या अवतारातलं, ज्या मालकाचं तुम्ही चरित्र ऐकता भागवत तो मालक. आई साहेबांचं दर्शन घेतलं देवकी मातेचं. या विश्वातला ज्ञानी व्यक्ती त्यांचे पिता होते. धन्य त्याचे ज्ञान. वसुदेव ज्ञानी व्यक्ती होते साहेब. आणि ज्याच्याकडं ज्ञान आहे का ती माणसं आत्महत्या करीत नाहीत. ज्याच्याकडं ज्ञान आहे का ती माणसं पेटून घेत नाहीत. ज्याच्याकडं ज्ञान आहे का ती माणसं फासावर जात नाहीत. ज्याच्याकडं ज्ञान आहे का ती माणसं औषध घेत नाही. वधिता बालक नामा म्हणे. किती दुःख आहे सर, सामान्य दुःख आहे. विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप पुत्र आहे, तरी पण त्या बापाला बंदीशाळेत राहावं लागते साहेब. दुःख पचवण्याची ताकद ज्ञानात असते. हो, आणि आज्ञेने माणसं स्वतःला फेकून टाकतात. ज्ञान त्या पित्याचं दर्शन घेतलं. काही नाही छनक नाही हा जी आई साहेब. अरे आज फार लवकर आटपलंस तू. काही नाही आई, एक विचारू का तुला? काय मला आशीर्वाद दे ना, रोजच देते तुला. नाही बने, माझी इच्छा आहे पुन्हा एक लग्न करावं. अंगीकार ज्यांचा सांगत पुन्हा एक लग्न करावं. तर देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा बस झालं माय, 16107 बायका झाल्या, किती आहे तरी तुला, काय अडचण आहे तुला आता पुरे झाल्या ना. म्हणलं आई त्याबद्दल दुमत नाही, पण अशी माझी एखादी बायको आहे का की संक्रांतीच्या दिवशी मी तिचे दागिने बँकेत फुलेले येत, खतडाला फुले नाही, बेयानाला फुले नाही, प्रत्येक संक्रांतीला माझ्या बायका अशा लख 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 दिसत्या. कोणतीची चोळी फाटली नाही, एखादीची साडी फाटली नाही, सगळ्या गोष्टी येत नाही तिला. एखादीच्या चप्पलचे बंध तुटले नाही. ज्या ज्या कलरच्या साड्या त्या त्या कलरच्या चपला, त्यावेळेला नव्हत्या, आता आता काळ बदलला. आता लय बदललो. एका घरी आम्ही जेवायला गेलो, माऊली होता असा म्हणतात. आमच्या समोर नेमकंच एक आळम देऊन आलेलो होतो. ते तिकून आलो की माणसाले गोंडलो येतो. मी तिकून आलो, म्हणला आम्ही वड्यातून आलो. चला म्हणलं जेवायला. आम्ही जेवायला गेल्याच्या नंतर त्यानं सगळे पदार्थ खाल्ले, पण बासुंदी नाही खाल्ली. मी रस्त्यानं आले, विचारलं काय आमचा चुलत भाऊ होत, सगळे गाथे पाठीन सोयाबीन कापी. ते म्हणलं मग कोणी ऐकतच नाही. म्हणलं पप्याची माहिती सांग. तिथे गेलं, बासुंदी का नाही खाल्ली? ते म्हणलं जाऊ दे, ऐकूत नकोस तू आता. म्हणलं तिला काय शिंक गिंक आणतील का त्या बाई? नाही तसं काय नाही, यायला उलट्या व्हायच्या. म्हणलं नेमकं झालं काय? काय नाही म्हणला, बासुंदी करता करता तिच्या पायात चप्पल होती. म्हणलं आपलं नशीब चांगलं, तिनं चपला हाटली नाही. काळा बदलला. स्वयंपाकघरात इचून निघतात का? तिथं काटे आहेत का, सराटे आहेत का? पण हे हाती पैशाचे गंडल आले माणसाला. किचन मधल्या चपला स्वतंत्र. मी म्हणलं भाई महाराज आणायची या खरी चप्पल एकत्र येते. घरी महाराज आले त्यालाही बडवायचे. नाही म्हणे ही स्वयंपाक करताना घालायची. आईला सांगितलं, आई सगळ्या गोष्टीने मी पोषण करतो ना, मग का करू नये? आईनं सांगितलं एक काम कर, तुझी इच्छा आहे का? 16107 झाल्यात ना. म्हणला 16107 जरा मनायला जड जाते, 16108 जरा आकडा किती शुभ आहे. म्हणले बरं कर भाऊ, आपण चांगल्या घरची आण. कोण्या बाईला वाटते आपल्याला श्रीमंता घरची पोरगी भेटावा, आणि आपल्यापेक्षा श्रीमंताच्या घरी पोरगी जो पोरगी जावा, आणि आपल्यापेक्षा श्रीमंताची आपल्याला सून भेटावं, असं कसं शक्य? ज्या पोरीच्या बापाला 80 एकर जमीन आहे, ते 30 एकरवाल्याला कसा देईल? हा नियम आहे का? नाही. पण कोणाला वाटतंय आपल्या घरी मोठ्या श्रीमंताची पोरगी व्हा? बायकांना जास्त हौस असते. भगवंतानं सांगितलं, ऐकाय काळजी करू नको, श्रीमंताची आणतो. अंगीकार ज्यांचा केला नारायण असा मी असाच आवाज राहणार का? आपल्याला मॉनिटर नाही तर वाटते, नाही त्याला आवाज कुठे नाही दबलत नसते, ते त्याला सोडावं लागत असते. रडेशिवाय माय पाजित नाही ती, हे कशी वाढते? विठाला विठाला काय हरकत नाही, घेऊन येतो म्हणे. आणि मुलीच्या वडिलाच्या घरी जिथल्या साहेब जगाचा बाप केला. राम 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 राम. कोण? द्वारकाधीश श्रीकृष्ण. काय आमच्याकडे काम?
काही नाही, मला तुमची मुलगी आवडली. बाजार आहे काय परतूरचा? बाजारात मांडली माझी मुलगी. पोरीचा बाप लय कडक ना, आणि आता पोरीचे बाप असेच कडक बोलायले. हो काळ बदललं महाराज, मी तुम्हाला सांगितलं ना, दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. 35 वर्षापूर्वी पोरायचे बाप कडक होते. पोरीचे बाप म्हणायचे, बघा ना आमच्या बबीला घ्यान होती. आता पोरायचे बाप म्हणते, आमच्या बब्याला पाहणं नाही नाही, ते बुटा हरपून येतोय त्याला नाही पाहायचं. काळ बदलला. मी खोटं बोलणार नाही, फक्त माझी भाषा जरा कडक आहे. आता मला सांगा, 5 शेवट्याच्या हातोड्यांतून नीट होईन तर सोनाराच्या मुचकुनीनं कवा नीट होता? तुम्हाला ऐकायचंच असेल तर उद्या कीर्तन ठेवा, एकही शब्द मराठीत नाही. तुम्ही 3 तास संस्कृत ऐका पण जाईल ना तुमच्या वरून. तुमची मुलगी आवड बाहेर शिवाजी बाबा पंढरपुरातल्या मालकाला बाहेर पोरीचा बाप शक्ती अहो काय बोलता म्हणे, तुम्हाला लग्न करावं लागेल का नाही? अहो लग्न करू आम्ही, पण योग्य असा जावायला पोरगी देऊ. कसा जावाई? ताकदवान जावाई, त्याला पोरगी द्यायची. मग मला ताकद कमी आहे का? पोरीचा बाप म्हणला पोरगी तुला देतो, पण मायासम कुस्ती खेळ. पहिला सासरा जावाय संकुस्ती खेळणारा, जगात 1 नंबरचा सासरा. ठोकली आबुख तंगड मोड मग काय झालं? आत्ताही पाडतो तुम्हाला कीर्तन झालं. कुस्तीला काय करायचं तंगड? कीर्तन होस तरच. बांगली लोंगूट साहेब सन 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 कुस्ती सुरू झाली. 27व्या 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं, याला घाम येत नाही, हे पाणी पित नाही, हे जेवण करीत नाही, आणि भंडारी महाराज दमत नाही. हे माणूस नाही गडे, हे माणूस नाही. आणि मग मुलीच्या बापाने सांगितलं, आता शेवटचं पाया पडतो, पोरगी दिल्यावर मी सासरा, तुम्ही जावाई. सासरा पाया पडत नसतो, आता एकदा पाया पडू द्या आणि देऊन टाक ती पोरगी. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुदस्तेषां पराजयम् ईशमयमिद्यं कृतुजनं व्यवस्थितं सर्वसाङ्ख्यं प्रणमुच्यते नायां जगदानन्दगन्धपतयं नवदाम्पत्यानां स्थितवधुवरा सर्वापुणितायं यक्षगन्धर्वकिन्नरो लोकचारणो चारुहासं परमहंसा सर्वस्थितः ये दिगानपत्यः सर्वस्थितः नाम अमरेन्द्रशशिपुरन्दराय सर्वः ये सर्वं यद्भवत्यङ्गिरिजापतयं सर्वस्थितां ब्रह्मा सावित्री रमावल्लभे चज्जायते विष्टमित्रकलत्र सर्वः स्थितभयपुणितायां तदेव लग्नः. हे तर ब्राह्मणाला म्हणू देईन. एकदा आम्ही लग्नाला गेलो तर शेवटचं मंगलाष्टक एका गायकाने म्हणलं, त्या ब्राह्मण लय हुशार होतो, त्यांनी ती पडशी बगलात घेतली, म्हणलं आता साडी तूच कर. ते गायक म्हणला मन नाहीत नाही, मग तो कशाला घे म्हणलंस? म्हणला तो काम आहे का उचले हे म्हणायचं? जिला पिठलं येत नाही तिने बासुंदीच्या कशाला नादी लागायचं? जिला गौऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी आता धिरडे करती येडीस का काय सपूत? आपलं काम नाही ते, किमान पहिला आणि शेवटचं मंगलाष्टक ज्याची त्याला म्हणू द्यावा. नियम आहे, कोणाचा अपमान नाही केला पाहिजे, ते आपल्या बापाची जागिरी नाही, नाही तर तू ते कर. मग आपलीच लोक शहाणपणा करायची. घेतल्या साहेब सिमेंट कालिनारा मुसलमान तर 1 नंबरचा श्रीमंत मुसलमान, त्यांचे नियम मोडीत नाही. हो नियम पायाखाली तुली दे आपल्याच लोकांनी. कीर्तन्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, गुण कोणालाच नाही. महाराज येत राय, खपक्या पाकिट घेऊन जात राय, त्याचं भलं होत राय, आम्ही जशाल तसे गुण घ्या. लग्न लावलं, ते लग्न लावायला लोमश नावाची ऋषी होते. येण लोमशां वयस्थितं साधवे सत्पुरुषाना. सुंदर लग्न झालं, अंगीकार ज्यांचा. घरी गेल्याच्या नंतर पहिलं दर्शन बाबांचं घेतलं, वसुदेवांचं.
पडू दिलं त्याने, सुनाला पाया पडू दिलं, मुलाला मुलगा तर मुलगाच होता. आईचं पाया पडले, भगवंताला पाया पडू दिलं, पण सुनाला पाया पडू देणं देव की आई साहेब. आई पडू देईन तुझी सुनेनं. काय बोलतो कृष्ण, तुला म्हणणं पैसा द्यान. म्हणला आई, तिच्या बाबाने हे मनी दिलाय. ते शिमंतक नावाचं मनी होत साहेब. ते मनी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. मागच्या नावाची तुला 26,666 तोळे 8 मासे x 8 = 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, सूरज खेडकर महाराष्ट्रातला पुराणातला बादशाह. हा तसा पुराण कोणी डोकं लावायचं नाही, ते पुराण पुराणच होत. प्रत्यक्ष पुराणाचं बिंब उभं करायचे, प्रत्यक्ष पुराणाचं झाड उभं करायचे, प्रत्यक्ष पुराणाचं विश्व निर्माण करायचे. असे माधव महाराज मगर सूरज ते सांगायचे. गाथानुमितात वर्णन आले, 21 क्विंटल 78 किलो तोळे सोनं रोजच, जाऊ द्या ते 78 किलो चुलीत. 21 क्विंटल रोजच सोनं देणारा मणी तिच्या बापान दिलाय. आणि म्हणलं पण पोरगी पाय ना, म्हणलं लय मोठा हुंडा घेतल्यावर अशीच करावं लागते. तुला हुंडा लय मोठा पाहिजे, पोरगी सुंदर पाहिजे, हनते ना लोक. त्याची पोरगी होती साहेब इतकाले नख दिला, आणि अंगाव इत इतकेस. आसवालाची पोरगी आसवली, तिचं नाव जामवंती. अंगीकार ज्यांचा केला नारायण, देवानं स्वीकार केला की पुन्हा ताण नाही. अहो तू बाकी आईला राग आला असेल काही नवलाची गोष्ट नाही. लक्ष्मी आई साहेब विरोधात गेले संक्रांत आली काही दिवसाला, आणि लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं, हे सगळ्यांना विनंती ग, उद्याच्या संक्रांतीला आईला वाण द्यायचं नाही. देवाचं नियत आहे, हिला वाण द्यायचं नाही. देवानं स्वीकार केला आहे तिचा, सगळ्यांनी ठरलेलं नाही वाण द्यायचं. भोगीच्या दिवशी भोगविडा देत असतील आपल्या बायकांनी एखाद्याच्या दिवशी द्यायला, ऐका नाही. छान केलं वा, कीर्तन ऐकायला दम नाही. हा एखादसच घोळी नाही का भोगीच्या दिवशी, एखाद भोगीच्या दिवशी एखाद्याच्या दिवशी भोगी करत नसतेच महाराज. साहेब नागिनीचं पान हे आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र आहे. कलशाला तेच लागते, तोरणाला तेच लागते, आणि पूजेमध्ये भंडारी बुवा खाली नागिनीचं पान त्याच्यावर तांदूळ ठेवले आणि वरी सुपारी ठेवली. गणानंद्वां गणवधे गवामयंगव प्रिया विगडल लंबोदर भवस्थितानां गिरिजासुते भयस्थित जन्निरेण सर्वस्थितानां वृष्णिरोर्भयस्थिताः येन एकदन्ताय स्थितं विघ्नहरकुलद्भयो एत पुनित पुनित पुनितानां विघ्नहरप्रथं शिरसाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. हे काय देशप्रेम? त्या नागिनीच्या पानावर तांदूळ ठेवले आणि सुपारी ठेवली की गणपती इतकं पवित्र. पण हेच पान एकादशीच्या दिवशी इतका पवित्र, इतका पवित्र. अशुद्ध विटाळ शिचे खळ विडा बक्षिता तांबूळ. घरी गेले याचा विचार करा. आपण देवाला अभिषेक करायला पात्र कुठलं असतं? तांब्याचं. तांबे नावाचा धातू आहे, तांब 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 नावाचं धातू. या धातूच्या तांब्यानं पात्रानं देवाला स्नान घालत असते. हे किती पवित्र. गाईचं गोमूत्र किती पवित्र. नालायकाचा संग झाला की आपल्यामध्ये दूषित मानतात, आणि गोमूत्राचा थेंबा अंगावर घेतला की पवित्र मानतात. इतकं पवित्र गोमूत्र आणि इतकं तांब्याचं पात्र पवित्र, दोन्ही एकत्रित आले निषेध. हो संघाची ताकद असते. तांब्याचं पात्र आणि गोमूत्र एकत्रित आलं. अहो पुराण सांगते गिरगावकराची जागिरी थोडीची. वारकरी संप्रदायानं वेदाची निंदा केली नाही. वेदानिंदी तो चांडाळ, वेदानिंदी तो चांडाळ. शास्त्राची निंदा केली नाही, पण शास्त्र आणि वेद जास्त डोक्यावर घेतलं नाही. पहावे विचारोनी पहावे पुराणे विचारोनी.